नमस्कार मित्रांनो, मी संतोष आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माय होम गार्डन यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला माझे DIY हँगिंग बास्केट कसे बनवणार आहे ते दाखवणार आहे। तर आपल्याला त्यासाठी लागणाऱ्या काही वस्तू आहेत त्याविषयी मी तुम्हाला अगोदर थोडीशी माहिती देतो। हे बघा, आपलं मी ह्याच्या अगोदर हे बास्केट बनवलेलं आहे। हे असे एक बास्केट लागणार आहे, त्याचसोबत आपल्याला अशा रिंग्स बनवावं लागतील। त्यासाठी ही एक तार आहे, तिला म्हणता येईल एक इलेक्ट्रिकच्या वायरमध्ये पण मिळते बघा। ही घरी जर असेल तर घेऊ शकता किंवा हार्डवेअरच्या दुकानात पण मिळू शकते। तसेच आपल्याला ती कट करण्यासाठी पक्कड लागणार आहे आणि बास्केटला होल करण्यासाठी आपल्याला एक टोकदार अशी काहीतरी वस्तू किंवा चाकू घेतला तरी चालेल किंवा सुरी घेतली तरी चालेल। तसेच हँग करण्यासाठी आपल्याला दोऱ्या लागणार आहे, दोरी लागणार आहे। ही बघा, अशी दोरी मी ही घरच्या घरी बनवलेली दोरी आहे। तसेच आपल्याला त्या रिंग फिरवण्यासाठी हा एक PVC पाईप लागणार आहे, त्याभोवती आपण ती रिंग बनवणार आहोत। तर चला मग बघूया। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी। तर चला आपण बनवूया आपले हँगिंग बास्केट। तर आपण सर्वप्रथम ही जी तार आहे किंवा वायर आहे त्याला आपण गोल करून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा इथे एक PVC पाईप वापरला आहे, त्यावरती असं एका हाताने धरून आणि नंतर हळूहळू अशा रिंग्स बनवायच्या आहेत। आणि त्या काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। हे बघा, मी बनवून घेतलेले आहेत आणि त्याला या आपल्या पकडीच्या साह्याने असे एकात एक अडकवून असे बेंड करून घेतलेले आहेत। हा झाला आपला बास्केटच्या खालचा बेस। आणि त्याला आता तिथे पुढची प्रोसेस बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, आपण बास्केटला अडकवण्यासाठी चार दोऱ्यांचा वापर करणार आहोत, ठीक आहे। तर त्यासाठी आपल्याला ह्या बास्केटला ह्या वरच्या काठावरती बघा चार ठिकाणी आपल्याला असे होल करून घ्यायचे आहेत। हे बघा, चाकूच्या साह्याने थोडं असं गोल गोल फिरवून थोडं हलक्या हलताने असे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जी दोरी आपण जी बांधणार आहोत ती बाजूला जाणार नाही। हे बघा, एक इथे एक, आणि हे होल आहेत ना तुम्हाला समान अंतरावर करायचे आहेत, जेणेकरून बास्केट आहे जी ती एका बाजूला झुकणार नाही, सगळीकडून सारखी राहील। हे बघा, अशा प्रकारे मी असे चार ठिकाणी होल करून घेतले आहेत। हे बघा, अजून एक इथं आहे। आता त्यानंतर आपल्याला ही रिंग आपल्याला हे दोऱ्या घ्यायच्या आहेत। एक साधारणतः आपल्या अंदाजे 1 मीटरचा तुकडा कट करायचा आहे, 1-1 मीटरचे, आणि असे आपल्याला 2 लागणार आहेत। त्याला दुहेरी करून घ्यायचं आहे। हे बघा असं, हे बघा असं दुहेरी करून घ्यायचं आहे। आणि हे प्रत्येक एक ह्या होलमधून आत वळून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे दोरी यातून वळून घ्यायची आहे। हे बघा, हलक्या हाताने असं, आणि असं प्रत्येक चारही होलमधून वळून घ्यायची आहे। हे बघा, हे अशा प्रकारे दुहेरी करून 2-2 छिद्रामधून 1-1 दोरी वळून घेतलेली आहे। हे बघा, ह्या बाजूनी एक आणि ह्या बाजूनी एक। आता आपण काय करणार आहोत, ही जी रिंग आहे त्याला असं चार ठिकाणी फक्त हे खालच्या टोकाला जी गाठ मारलेली आहे ती अशी खालनं घ्यायची आहे आणि ती याच्यामध्ये अडकवायची आहे। हे बघा अशा पद्धतीने, हे बघा दिसत असेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये, हे बघा
अशा पद्धति ने चार ही दोऱ्यांचे एका मागे एक एका ओळीने असे अंतर सोडून ओवून घ्यायचे आहे। हे बघा हे एकदम स्वस्तात आणि सोप्या पद्धतीचे हँगिंग बास्केट आहे। ही जी तुम्हाला ही बास्केट दिसते ही मी एक प्लास्टिकवाल्याच्या दुकानमधून किंवा एक आमच्या इथे आलेल्या टेम्पोमधून एक 15-15 रुपयाला ही बास्केट घेतली होती। मी असे 6 बास्केट घेतले होते आणि त्यापासूनच तुम्हाला बनवून दाखवत आहे। एकदम स्वस्त आणि घरच्या घरी बनवू शकतो असे हँगिंग बास्केट आहे। तर पहा हे पण असंच चारही घेतल्यानंतर हे बघा हे बघा अशा प्रकारे हे चारही मी घेतले आहेत। अशा प्रकारे हे रिंगला पूर्ण चारही दोऱ्या बांधून घेतल्याच्या नंतर आपण ही बास्केट उचलून ह्या रिंगवरती ठेवणार आहोत। हे बघा अशा प्रकारे आणि हे दोऱ्या अशा वर ओढून घेणार आहोत। हे बघा तुम्ही बघू शकताय हे बघा अशा प्रकारे हे आपलं हँगिंग बास्केट तयार झालेलं आहे। हे बघा